नमस्कार, मी सौरा। आज तुम्हाला लग्नाच्या पंक्तीचे वांग बटाटा रस्सा भाजी जे मिळते ते बनवून दाखवते। तरीदार अशी भाजी नक्की ट्राय करा। आता या ठिकाणी मी वांगी घेतलेली आहे। वांगे घेताना ताजी आणि अशी काटेरी घ्या आणि दोन बटाटे घेतले त्यासोबत। भाजीसाठी वाटण तयार करून घेते मी। अर्धी वाटी सुकं खोबरं असे काप करून घ्या। 10 ते 12 लसणाच्या पाकळ्या, आल्याचे तुकडे आहे 7 ते 8, थोडीशी कोथिंबीर लागेल। हे कच्चंच वाटण तयार करून घ्यायचं। आता तवा ठेवलेला आहे, थोडीशी शेंगदाणे भाजून घेते। 3 ते 4 चमचा असा कूट झाला पाहिजे। आणि या भाजीला शेंगदाण्याचं कूट कसं लागते ते पण दाखवते। आता या ठिकाणी शेंगदाणे झालेले आहे, गॅस बंद करून टाकते। आता खलबत्त्यामध्ये शेंगदाण्याचं कूट कसं करायचं ते दाखवते। साल काढून घेतलेले आहे मी। आणि खलबत्त्यालाही जास्त बारीक असे वाटून घ्यायचे नाही। आता तयार आहे, दाखवते। यामध्ये थोडेफार असे शेंगदाणे दिसले पाहिजे शेंगदाण्याच्या कूटमध्ये। आणि मिक्सरला फिरवतानाही त्यामध्ये पण असे पावडर करून घेऊ नका। जवळून दाखवते मी, अशा प्रकारे करून घ्या। आता वांगे कसे कट करायचे ते दाखवते। थोडीशी दांडी काढून घ्यायची वांग्याची। आणि एकाचे असे 4 तुकडे झाले पाहिजे। जास्त बारीक करून घेऊ नका, अशा प्रकारे। आता हे पूर्ण करून घेते मी। किती छान दिसत आहे, जवळून दाखवते। बटाट्याचे काप करून दाखवते मी। बटाटे छोटे असतील तर 4 भाग आरामात होतात, अशा प्रकारे। आता त्यामध्ये टाकते 1 चमचा मीठ। अगोदर बटाटे वांगे कापून ठेवायचे नाही, जेव्हा फोडणी घालायची नंतरच कापायला घ्या। मी तशीच करते। कढईमध्ये तेल थोडंसं जास्तच असू द्या। आता त्यामध्ये 1/2 चमचा मोहरी, 1/2 चमचा जिरं आणि एकच वाटण यामध्ये टाकून घ्यायचं आहे। कढीपत्त्याचे पाने, लाल तिखट आणि हे बटाटा अगोदर टाकून घ्यायचं। साईडला गरम पाणी ठेवलेलं होतं मी, थोडं टाकून घेते यामध्ये। थोडासा बटाटा शिजून घेते। बटाटे शिजत आलेला आहे हे बघा। आता हे वांगे स्वच्छ धुवून घेतलेले आहे मी, टाकून घेते यामध्ये। थोडीशी हळद टाकते, 1 चमचा गरम मसाला चवीप्रमाणे मी। तुमच्याकडे जर गरम मसाला नसेल कुठलाही मसाला वापरा त्या ठिकाणी। आणि पाणी टाकताना गरम किंवा कोमट पाण्याचाच वापर करायचा, या ठिकाणी थंड पाण्याचा वापर करू नका। आणि गरम पाणी टाकल्यानं काय होते, भाजीला खूप छान अशी तरी येते। किती मस्त तरी सुटलेली आहे। आता हे वांगं बटाटा रस्सा भाजी मी शिजून घेते। आणि थोडीशी भाजी शिजत आली की शेंगदाण्याचं कूट 2 चमचे वापरते मी इथे। आता हे छान शिजून घेते मी कमी गॅसवर। आणि झाकण ठेवताना आदर ठेवायचं, झाकणाला तरी लागते। आणि या भाजीमध्ये तुम्ही तुमच्या गरजेप्रमाणे पाणी टाका। बघते मी, भाजी पूर्ण शिजलेली आहे। आणि जास्त पातळही नाही आणि जास्त घट्टही नाही, बघा। जवळून दाखवते मी, किती मस्त दिसते अशा प्रकारे। आणि लग्नामध्ये आपण जी भाजी खातो ती भाजी मस्त इथे झालेली आहे आणि तशाच प्रकारे दिसते पण। आणि या साहित्यामध्ये ही भाजी बनवून बघा, नक्कीच आवडेल तुम्हाला। आजची वांग बटाटा भाजी आवडली असेल, लाईक करा, शेअर करा, कमेंट करा, सबस्क्राईब करायला विसरू नका। चॅनलला नवीन असाल तर भेटूया एका अशाच नवीन व्हिडिओ, तोपर्यंत धन्यवाद।